नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाइन युनिव्हर्सिटी मध्ये आपलं स्वागत आहे। तर जसे की आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्र सेट एग्जाम 2021 साठी पेपर वन प्रिपरेशन करिता आपण सराव प्रश्नपत्रिका जी आहे ती सुरू केलेली आहे। तर आज आपली 15th मॉक टेस्ट आहे, म्हणजे 15वी सराव प्रश्नपत्रिका आहे। तर आजच्या लेक्चर मध्ये आपण 50 महत्त्वपूर्ण प्रश्न जे आहेत ते डिस्कस करणार आहोत रिसर्च एप्टिट्यूड या युनिट वरती। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो, रिसर्च एप्टिट्यूड या युनिट वरील सर्व कन्सेप्ट जो आहे तो क्लियर होणार आहे आजच्या व्हिडिओ मधून। तर पुढे जाण्याआधी मी आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या मॉक टेस्टचे काही रूल्स आहेत। जसे की आपण बघू शकता की या मॉक टेस्ट मध्ये 50 क्वेश्चन असणार आहेत, ठीक आहे, टोटल 50 क्वेश्चन असणार आहेत। जेव्हा प्रश्न तुमच्या समोर येईल, जेव्हा क्वेश्चन तुमच्या समोर अपेअर होईल, तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि पॉज केल्यानंतर तुम्हाला तो क्वेश्चन जो आहे त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे, ठीक आहे। यामध्ये प्रत्येक बरोबर उत्तराला 2 मार्क्स मिळणार आहेत, म्हणजे जेवढे तुमचे प्रश्न बरोबर आलेत गुणिले तुम्ही 2 करा, ठीक आहे, गुणिले 2 करा, म्हणजे तुम्हाला तुमचा मार्क्स कळतील, तुम्हाला तुमचा स्कोर किती झाला तो कळेल, ठीक आहे। आणि जो काही तुमचा स्कोर आहे तो तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा लिहा, ठीक आहे। या ठिकाणी कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाहीये। जसं की आपल्याला माहिती आहे यूजीसी नेटची एक्झाम असेल किंवा कुठलीही सेटची एक्झाम असेल, महाराष्ट्र सेटची एक्झामिनेशन असेल, तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसते, बरोबर। त्याच प्रकारे आपली मॉक टेस्ट असणार आहे, ठीक आहे। तर तुमचा जो काही स्कोर असेल तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा लिहा आणि ऑप्शन कुठला करेक्ट आहे तो सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता। पुढे वळण्याआधी आणखी एक गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्र सेट अपकमिंग एक्झामिनेशन साठी आम्ही पेपर वन ची टेस्ट सिरीज जी आहे ती नवीन सुरू केलेली आहे। यामध्ये तुम्हाला 50 फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळणार आहे। त्यामध्ये PYQs म्हणजे 2011 पासून 2020 पर्यंतचे प्रश्नपत्रिकेचा सुद्धा समावेश असणार आहे। म्हणजे यामध्ये प्रत्येक टेस्ट मध्ये तुम्हाला 50 प्रश्न मिळतील आणि प्रत्येक 50 प्रश्नाचं एक्सप्लेनेशन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे जवळजवळ 50 टेस्ट मध्ये तुम्हाला 26 ते 27 प्रश्न आम्ही तुमच्याकडून करून घेणार आहोत बिफोर एक्झामिनेशन। यामध्ये सर्वात महत्वाची बाब अशी आहे की तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन मिळणार आहे, म्हणजे लॉजिकल रिझनिंग असेल, डेटा इंटरप्रिटेशन असेल, मॅथमॅटिकल रिझनिंग असेल, अशा प्रकारच्या सर्व प्रश्नांचं तुम्हाला एक्सप्लेनेशन या टेस्ट मध्ये मिळणार आहे, ओके। तर या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला 50 फुल सिलेबस टेस्ट सिरीज सोबतच फुल सिलेबस नोट सुद्धा प्रोव्हाइड केले जातील, जे की अशा प्रकारे बनवलेले आहेत, म्हणजे 20 ते 25 पेजेसचे प्रत्येक युनिट वरती तुम्हाला नोट्स मिळतील, जे की तुम्ही 2 ते 3 दिवसातच वाचून तुमचं फुल सिलेबस कव्हर करू शकता, तुमचं रिव्हिजन सुद्धा करू शकता, ओके। तर आम्ही तुम्हाला खात्री देतो की ही जर टेस्ट सिरीज तुम्ही द्याल तर यामध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली 20 ते 25 प्रश्न तुमच्या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात। आणि सोबतच मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही जर सिरियसली प्रिपरेशन करून या टेस्ट सिरीजचा यूज करून जर तुमची स्टडी कराल तर तुमचे मॅक्सिमम मार्क्स म्हणजे 70 अबोव मार्क्स सुद्धा तुमच्या पेपर वन मध्ये येऊ शकतात, ओके। याची रेट म्हणजे याची किंमत जी आहे ती फक्त 999 आहे, म्हणजे हे सर्व तुम्हाला 999 मध्ये मिळणार आहे। जर तुम्हाला फुल सिलेबस टेस्ट सिरीज हवा असेल तर 499 मध्ये तुम्हाला मिळेल आणि PYQ टेस्ट पाहिजे असेल तर ते सुद्धा 499 मध्ये मिळेल, परंतु हे सर्व एकत्र तुम्हाला 999 मध्ये मिळणार आहे, ओके। 999 रुपये मध्ये हे टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहे। आणि जर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर सोबतच तुम्हाला हवा असेल तर 1499 त्याची किंमत आहे, ओके। तर लवकरात लवकर मित्रांनो जॉईन करा, तुमची एक्झामिनेशन खूप जवळ आलेली आहे, खूप कमी कालावधी उरलेला आहे। जर तुम्हाला जॉईन करायची असेल ही टेस्ट सिरीज तर तुम्ही या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि आमचा पेड व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता, किंवा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून सुद्धा हा कोर्स जो आहे ही टेस्ट सिरीज जी आहे ती जॉईन करू शकता। तर अशा प्रकारे आपला शेड्यूल असणार आहे मॉक टेस्ट सिरीजचा। तर 1 सप्टेंबरला आपली पहिली टेस्ट असेल। तर मित्रांनो महाराष्ट्र सेटचा जो एक्झामिनेशन पॅटर्न असतो, म्हणजे ईच टेस्ट आपल्याला 50 प्रश्न जे आहेत ते मिळणार आहेत आणि जेव्हा तुम्ही ही टेस्ट सबमिट कराल त्यानंतर तुम्हाला त्याचं PDF सोल्युशन जे आहे ते मिळणार आहे, तेही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये। म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला सोल्युशन मिळणार आहे, ठीक आहे। जसं की मी तुम्हाला म्हटलं की मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा सुद्धा यामध्ये समावेश असणार आहे 2011 पासून ते 2020 पर्यंत, त्यामधील सुद्धा म्हणजे त्या टेस्टचं सुद्धा तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार आहे। फॉर एक्झाम्पल लॉजिकल रिझनिंग असेल, मॅथमॅटिकल रिझनिंग असेल किंवा आणखीन डेटा इंटरप्रिटेशन सारखे सर्व प्रश्नांचं एक्सप्लेनेशन तुम्हाला या टेस्टमध्ये मिळणार आहे। तर मित्रांनो लक्षात असू द्या, रोज सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी 8 वाजता तुम्हाला ही टेस्ट मिळेल।
तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप वरती, ठीक आहे? तर जरी याची वेळ जी आहे ते निश्चित केलेली असेल, तरीही तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही टेस्ट देऊ शकता आणि कितीही वेळा ती टेस्ट देऊ शकता. आणि मित्रांनो, जर आपण हा कोर्स सिरियसली फॉलो केला तर आम्हाला विश्वास आहे की आपण पेपर वन मध्ये 70 पेक्षा जास्त मिळवाल. ठीक आहे, म्हणजे पेपर वन मध्ये तुम्ही 70 पेक्षा जास्त मार्क्स जे आहेत ते सेक्युअर करणार आहात. तर लवकरात लवकर जॉईन करा मित्रांनो हा कोर्स. तुमच्या प्रिपरेशन साठी तुमचं प्रिपरेशन जे आहे ते खूप बूस्टअप होणार आहे. आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्रायबर असाल ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचे तर तुम्हाला डिस्काउंट सुद्धा यामध्ये मिळणार आहे. ओके, तो हरी अप गाईज अँड लेट्स जॉईन दिस कोर्स अँड क्रॅक दिस एक्झाम. तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. अ डॉट डॉट इज यूज्ड टू शो एक्झॅक्ट व्हॅल्यूज, म्हणजे अशी कुठली गोष्ट आहे जी की एक्झॅक्ट व्हॅल्यू शो करत असते, एक्झॅक्ट व्हॅल्यू दर्शवत असते. पाय चार्ट आहे, टेबल आहे, बार डायग्राम आहे की डॉट प्लॉट, म्हणजे वृत्ताकार आहे चित्र की कोष्टक आहे, दंडिका आकृती आहे की बिंदू आलेख. तर याचा राईट आन्सर आहे टेबल. ठीक आहे, कोष्टक जे आहे ते यूज केलं जातं एक्झॅक्ट व्हॅल्यू शो करायला किंवा दर्शवायला. ओके, पुढील प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट रिसेंट अँड डिपेंडेबल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन ऑन अ ब्रॉड सायंटिफिक टॉपिक, एखाद्या विस्तृत शास्त्रीय विषयाच्या बाबतीत खालीलपैकी माहितीचा अत्याधुनिक व विश्वसनीय स्रोत कोणता असेल? रिसर्च पेपर म्हणजे संशोधन पत्र, बिब्लिओग्राफी म्हणजे संदर्भ ग्रंथ सूची, रिव्ह्यू आर्टिकल म्हणजे समालोचन लेख की न्यू टेक्स्टबुक. तर याचा राईट आन्सर काय असू शकतं? रिसर्च पेपर, बिब्लिओग्राफी, रिव्ह्यू आर्टिकल की न्यू टेक्स्टबुक. तर रिव्ह्यू आर्टिकल हे काय आहे? ते मोस्ट रिसेंट अँड डिपेंडेबल सोर्स आहे इन्फॉर्मेशनचा, जो की ब्रॉड सायंटिफिक टॉपिक आहे. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड हायपोथेसिस, चांगल्या किंवा चांगल्या परिकल्पनेचे वैशिष्ट्य कोणते नाही असा प्रश्न विचारलाय. ठीक आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या, कोणता नाही असा विचारलेला आहे, कोणता आहे असा विचारलेला नाही. तर टेस्टेबिलिटी आहे तपासणी क्षमता, ऑब्जेक्टिव्हिटी आहे वस्तुनिष्ठता, कॉम्प्लेक्सिटी आहे गुंतागुंत की कन्सेप्च्युअल क्लॅरिटी म्हणजे संबोध स्पष्टता. तर याचा राईट आन्सर आहे कॉम्प्लेक्सिटी म्हणजे गुंतागुंत. हे काय नाही? गुड हायपोथेसिसचे कॅरेक्टरिस्टिक नाही. ओके, म्हणजे टेस्टेबिलिटी, ऑब्जेक्टिव्हिटी आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटी हे गुड हायपोथेसिसचे चांगले कॅरेक्टरिस्टिक आहेत. पुढील प्रश्नाकडे बघूया. इफ मीन अँड मेडियन ऑफ अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आर 20 and 22 रिस्पेक्टिव्हली, देन द मोड ऑफ डिस्ट्रीब्युशन विल बी. ठीक आहे, मॅथमॅटिकल क्वेश्चन आहे. याचा राईट आन्सर 21, 16, 26 की 11. तर राईट आन्सर 26 आहे. 26 कसा आला आपण ते बघूया. आता मीन आपल्याला, मीन आणि मेडियन ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन 20 आणि 22 आपल्याला दिलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय काढायला सांगितलं? तर मोड काढायला सांगितलं, बरोबर. तर मोडचा फॉर्म्युला काय असतो? मोड इज इक्वल टू 3 × median - 2 × mean. म्हणजे आपल्याला मीन आणि मेडियन जे आहे ते दिलेलं आहे. 3 × median म्हणजे 3 × 22 मायनस 2 × mean म्हणजे मीन किती आहे? 20 आहे, बरोबर. तर याचा राईट आन्सर काय असेल? 26. पुढील प्रश्नाकडे वळूया. युझिंग समवन एल्स रिसर्च विदाउट ड्यू एक्नॉलेजमेंट इज कॉल्ड ॲज, म्हणजे दुसऱ्याचे जे संशोधन आहे आवश्यक ते श्रेय न देता वापरणे, म्हणजे विदाउट ड्यू एक्नॉलेजमेंट ते वापरणे, याला काय म्हटलं जातं? कॉपीराईट म्हटलं जातं, प्लॅजियरिझम म्हटलं जातं, पब्लिकेशन की पेटंट. तर याला म्हटलं जातं प्लॅजियरिझम. ठीक आहे, प्लॅजियरिझम एक अशी गोष्ट आहे ज्यामध्ये काय केलं जातं की एक समवन एल्स म्हणजे एखादा माणूस दुसऱ्याचे रिसर्च जे आहे किंवा त्याच्या ड्यू एक्नॉलेजमेंट त्याला न देता त्याचं रिसर्च जे आहे त्याचा वापर करत असतो, त्याला म्हटलं जातं प्लॅजियरिझम. पुढील प्रश्न. एक्सपेरिमेंटल रिसर्च आर एम्ड टू डॉट डॉट डॉट, म्हणजे प्रायोगिक संशोधनांचा हेतू काय असतो? एस्टॅब्लिश असोसिएशन बिटवीन व्हेरिएबल्स म्हणजे चलांमधील संबंध प्रस्थापित करणे, की डिस्क्राइब व्हेरिएबल्स म्हणजे चलांचे वर्णन करणे, स्टडी द ऍप्लिकेशन ऑफ थेरी की स्टडी ट्रेंड अनालिसिस. तर याचा राईट आन्सर काय असू शकतं? एक्सपेरिमेंटल रिसर्च काय असतं, त्याचं एम काय असतो? तर इस्टॅब्लिशिंग असोसिएशन बिटवीन व्हेरिएबल्स. पुढील प्रश्न. लिमिटेशन्स लेट डाऊन बाय द रिसर्चर आर कॉल्ड, संशोधक जो असतो त्याने स्वतःला लिमिटेशन्स काही घातलेले असतील, मर्यादा काही घातलेल्या असतील, तर त्याला काय म्हटलं जातं? ऑब्जेक्टिव्ह, डी लिमिटेशन्स, अझम्पशन्स की हायपोथेसिस. तर अझम्पशन्स म्हणजे गृहीतके त्याला असं म्हटलं जातं, जे की रिसर्चर स्वतः स्वतःला लिमिटेशन्स लावून घेत असतो. अ रिसर्चर युजेस डेटा ऑफ
an earlier research paper and publishes a new research paper. This is what? म्हणजे संशोधक काय करतो, एक संशोधक पूर्वीच्या संशोधना लेखातील माहिती वापरून नवीन संशोधन लेख लिहत असतो, त्याला काय म्हटलं जातं? एथिकल, अनएथिकल, परमिसिबल की प्रॉपर? तर हे एथिकल असतं म्हणजे नैतिक असतं, अनैतिक असतं, मान्य असतं की योग्य असतं? तर हे परमिसिबल असतं म्हणजे मान्य असतं. म्हणजे एखादा रिसर्चर जर अगोदरच काही रिसर्च पेपर त्यातले काही इन्फॉर्मेशन कलेक्ट करून नवीन रिसर्च पेपर बनवत असेल तर ते काय असतं? मान्य असतं. व्हॉट इज सिनॉप्सिस ऑफ अ रिसर्च प्रोजेक्ट? संशोधन प्रकल्प सारांश म्हणजे काय? इट इज अ ब्लू प्रिंट ऑफ रिसर्च. इट कन्सिस्ट ऑफ द प्लॅन ऑफ रिसर्च. इट इज समरी ऑफ फाइंडिंग ऑफ द रिसर्च ऑर नन ऑफ द अबव. So synopsis is, it is the summary of the finding of the research. पुढील प्रश्नाकडे वळूया. Which of the following propositions is not true about the research? म्हणजे खाली दिलेले ऑप्शन्स मध्ये कुठला प्रस्ताव किंवा कोणते प्रस्ताव संशोधना बाबत खरे नाही, म्हणजे ट्रू नाही. इट इज इम्प्रूव्स द क्वालिटी ऑफ टीचिंग, म्हणजे यामुळे अध्यापनाची गुणवत्ता सुधारते. इट इज जॉयफुल, म्हणजे ते आनंददायक आहे. इट लीड्स टू फाइंडिंग सोल्युशन्स, म्हणजे त्यातून तोडगा शोधता येतो. की इट कंट्रीब्यूट्स टू सोशल प्रोग्रेस ऑफ कंट्री. सो राईट आन्सर इज इट इज जॉयफुल, म्हणजे तो आनंददायक असतो. सो डी ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. टू हेल्प एन ऍप्लिकंट इन बिकमिंग अ रिनोन्ड एज्युकेशनलिस्ट, म्हणजे एक ऍप्लिकंट असेल, ऍप्लिकंट म्हणजे कोण जो रिसर्च करत आहे, राईट, किंवा एक स्टुडंट आहे, त्याला एक एज्युकेशनलिस्ट बनण्यासाठी हे रिसर्च जे आहे ते एज्युकेशन मध्ये हेल्प करत असते. विच ऑफ द फॉलोइंग फीचर्स आर कन्सिडर्ड ऍज क्रिटिकल इन क्वालिटेटिव्ह रिसर्च? ठीक आहे, कुठले असे फीचर्स आहेत ज्यांना क्रिटिकल कन्सिडर केलं जातं क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये? कलेक्टिंग डेटा विथ द हेल्प ऑफ स्टँडर्डाइज्ड रिसर्च टूल्स. डिझाईन सॅम्पलिंग विथ द प्रॉबेबिलिटी सॅम्पल टेक्निक्स. की कलेक्टिंग द डेटा विथ बॉटम अप एम्पिरिकल एव्हिडन्स. की गॅदरिंग डेटा विथ द टॉप डाऊन सिमॅटिक एव्हिडन्सेस. तर राईट आन्सर काय असू शकतं? कोणते असे फॅक्टर्स आहेत किंवा फीचर्स आहेत ज्यांना क्रिटिकल कन्सिडर केलं जातं क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये? सो ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर, म्हणजे कलेक्टिंग डेटा विथ बॉटम अप एम्पिरिकल एव्हिडन्स, म्हणजे तळ टोक जो आहे अनुभवजन्य पुराव्यांस डेटा गोळा करणे, हे काय असतं? हे क्रिटिकल कन्सिडर केलं जातं क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये. हाऊ इज रॅन्डम सॅम्पलिंग हेल्पफुल? रॅन्डम सॅम्पलिंग हेल्पफुल कशी असू शकते, उपयुक्त कशी असू शकते? रिजनेबल अॅक्युरेट, म्हणजे अगदी अचूक. अन इकॉनॉमिकल मेथड ऑफ डेटा कलेक्शन, म्हणजे डेटा संकलनाची एक आर्थिक पद्धत. फ्री फ्रॉम पर्सनल बायसेस, म्हणजे वैयक्तिक पक्षपातीपासून मुक्त. की ऑल ऑफ द अबव, म्हणजे सर्वच. तर ऑल ऑफ द अबव म्हणजे सर्वच ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे. In order to pursue the research, which of the following is priorly required? म्हणजे जर रिसर्च करायचा असेल तर सर्वात आधी मुख्यतः काय आवश्यक आहे? Developing a research design, की formulating a research question, की deciding about the data analysis procedure, की formulating a research hypothesis. म्हणजे सर्वप्रथम काय इम्पॉर्टंट आहे? तर formulating a research question. Which one among the following statement is false in the context of participatory research? म्हणजे सहभागी संशोधनाच्या संदर्भात खालील पैकी कोणते विधान चुकीचे आहे? सो ऑप्शन डी इज द रॉन्ग, म्हणजे खालचं डी ऑप्शन जे आहे ते चुकीचं विधान आहे. इट्स सोल पर्पज इज टू प्रोडक्शन ऑफ नॉलेज. पुढील प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग विच वन अमॉंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू इन द कंटेक्स्ट ऑफ टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस. म्हणजे हायपोथेसिस टेस्टिंग मध्ये जे फीचर्स असतात त्यामधला कुठला फीचर एक ट्रू आहे किंवा कुठलं स्टेटमेंट ट्रू आहे असं प्रश्न विचारलेला आहे. तर कुठला स्टेटमेंट ट्रू असू शकतो? तर ऑप्शन बी, इट इज ओनली द नल हायपोथेसिस दॅट कॅन बी टेस्टेड. ओके, पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट करस्पॉन्डंट टू कॅरेक्टरिस्टिक ऑफ रिसर्च. पुढील पैकी कोणते संशोधनाच्या वैशिष्ट्यांशी संबंधित नाही? रिसर्च इज नॉट पॅसिव, रिसर्च इज सिस्टमॅटिक, रिसर्च इज नॉट अ प्रॉब्लेम ओरिएंटेड, ऑर रिसर्च इज नॉट द प्रोसेस. तर कुठला असं विधान आहे जो की संशोधनाच्या वैशिष्ट्यांशी संबंधित नाही? सो ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर, रिसर्च इज नॉट अ प्रोसेस, म्हणजे रिसर्च ही प्रोसेस आहे. कारण विधान काय विचारलंय, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट करस्पॉन्डंट, ठीक आहे, म्हणजे रिसर्च इज नॉट प्रोसेस इज डज नॉट करस्पॉन्डंट.
हाउ टू जज द डेप्थ ऑफ एनी रिसर्च, म्हणजे कोणत्याही संशोधनाच्या खोलीचा अंदाज कसा करावा, बाय रिसर्च टायटल, बाय रिसर्च ड्युरेशन, बाय रिसर्च ऑब्जेक्टिव्ह, बाय टोटल एक्सपेंडिचर ऑन रिसर्च. तर याचा राईट आन्सर काय असू शकतं, कशा प्रकारे आपण डेप्थ रिसर्चची ती मापू शकतो. तर बाय रिसर्च ऑब्जेक्टिव्ह म्हणजे रिसर्चचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, उद्देश काय आहे, त्यावरून आपण रिसर्चची डेप्थ जी आहे ती जज करू शकतो. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द मेथड ऑफ रिसर्च, खालीलपैकी कुठलं एक ऑप्शन जे की रिसर्चची मेथड नाही, सर्वे मेथड, हिस्टोरिकल, ऑब्झर्वेशन की फिलॉसॉफिकल. तर हिस्ट्री सॉरी रिसर्च जे आहे त्याची कुठली मेथड नाही, तर फिलॉसॉफिकल ही रिसर्चची मेथड नाही. सर्कल ग्राफ आर यूज्ड टू शो, वर्तुळ आलेख दर्शवण्यासाठी वापरला जातो, म्हणजे काय दर्शवण्यासाठी वापरला जातो. हाऊ इज वन पार्ट रिलेटेड टू अदर पार्ट, हे दर्शवण्यासाठी. की हाऊ वेरियस सेक्शन शेअर इन द होल, म्हणजे हे दर्शवण्यासाठी. की हाऊ इज वन होल रिलेटेड टू अनदर होल, और हाऊ आर वेरियस पार्ट रिलेटेड टू द होल. ठीक आहे, तर ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर, म्हणजे हाऊ वेरियस पार्ट रिलेटेड टू द होल, म्हणजे संपूर्ण भागाशी विविध भाग कसे संबंधित आहे हे दर्शवण्यासाठी सर्कल ग्राफ जो आहे तो दर्शवला जातो. क्वालिटेटिव्ह कंटेंट अनालिसिस इज डन मोर इन विच रिसर्च, क्वालिटेटिव्ह कंटेंट अनालिसिस जे आहे तो कुठल्या रिसर्च मध्ये जास्त यूज केला जातो किंवा त्याचा वापर केला जातो. नॅचरल सायन्सेस, सोशल सायन्सेस, हिस्ट्री की झूलॉजिकल. सो सोशल सायन्स सामाजिक शास्त्रामध्ये सर्वात जास्त क्वालिटेटिव्ह कंटेंट अनालिसिसचा वापर केला जातो. कशामध्ये, रिसर्च मध्ये. डॉट डॉट द जनरलायझेशन ऑफ रिसर्च फाइंडिंग वॉज ऍक्सेप्टेड बाय द वर्ल्ड. ठीक आहे, संशोधन निष्कर्षाचे सामान्यीकरण जग मान्य होते, म्हणजे कोणते संशोधन, ऍक्शन, अप्लाइड, बेसिक की कोरिलेशन. तर बेसिक, बेसिक द जनरलायझेशन ऑफ रिसर्च फाइंडिंग वॉज ऍक्सेप्टेड बाय द वर्ल्ड. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटी इज अन एक्झाम्पल ऑफ विच रिसर्च. ठीक आहे, न्यूटन्सचा लॉ जो आहे ग्रॅव्हिटीचा तो कुठल्या टाईपचा एक रिसर्च आहे, बेसिक रिसर्च आहे, अप्लाइड रिसर्च आहे, ऍक्शन की हिस्टॉरिकल. सो न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटी इज बेसिक रिसर्च. रिसर्च इन इंडिया ऍट प्रेझेंट लॅक्स एनी ऑफ द फॉलोइंग, सध्याच्या काळात भारतातील संशोधनात खालीलपैकी कशाची कमतरता आहे, इंडियामध्ये कुठल्या प्रकारची कमतरता आहे रिसर्च मध्ये, ऍक्शन रिसर्च मध्ये आहे, अप्लाइड रिसर्च मध्ये आहे, बेसिक रिसर्च की हिस्टॉरिकल रिसर्च. सो बेसिक रिसर्च जे आहे ते इंडियामध्ये कमी आहे. द यूज ऑफ रिसर्च इज एव्हरलास्टिंग, म्हणजे कुठला रिसर्च एव्हरलास्टिंग आहे, संशोधनाचा उपयोग सर्व सार्वकालीन असतो. बेसिक, अप्लाइड, ऍक्शन की ऑल ऑफ द अबो. तर बेसिक, बेसिक रिसर्च जे आहे त्याचा जास्ती यूज केला जातो. रिसर्च हॅज मेड ह्युमन लाईफ इझियर इन रिअल सेन्स, कुठल्या संशोधनामुळे मानवी जीवन खऱ्या अर्थाने सुकर झालेले आहे, चांगले झालेले आहे, इझी झालेले आहे. बेसिक रिसर्च, अप्लाइड रिसर्च, ऍक्शन रिसर्च ही सर्वे रिसर्च. तर अप्लाइड रिसर्च मुळे ह्युमन लाईफ जी आहे ती इझियर झालेली आहे. रिसर्च जनरलायझेशन फाइंडिंग्स इज कन्सिडर्ड लिमिटेड. ठीक आहे, डॉट डॉट संशोधन निष्कर्षांचे सामान्यीकरण मर्यादित मानले जाते. अशी कुठली रिसर्च आहे ज्यामध्ये की जनरलायझेशन फाइंडिंग कन्सिडर केले जाते लिमिटेड. ठीक आहे, ऍक्शन मध्ये, अप्लाइड मध्ये, बेसिक मध्ये की सर्वे मध्ये, तर ऍक्शन रिसर्च मध्ये. थेअरी फॉर्मेशन इज द डॉट डॉट गोल ऑफ रिसर्च, सिद्धांत निर्मिती डॉट डॉट संशोधनाचे ध्येय आहे, म्हणजे कुठल्या संशोधनाचे ध्येय आहे, बेसिक, अप्लाइड, एक्सपेरिमेंटल की ऍक्शन. तर बेसिक रिसर्च किंवा मूलभूत संशोधन जे आहे त्याचा ध्येय काय आहे, सिद्धांत निर्मिती. ओके, डॉट डॉट रिसर्च इज एक्सटेन्सिव्ह, म्हणजे कुठला संशोधन व्यापक स्वरूपाचे असते, बेसिक, अप्लाइड, ऍक्शन की हिस्टॉरिकल. तर बेसिक ऍक्शन इज एक्सटेन्सिव्ह रिसर्च. ठीक आहे, तर बेसिक रिसर्च जे आहे ते एक्सटेन्सिव्ह असतं. तर हे जे क्वेश्चन्स आहेत, बेसिक, अप्लाइड, ऍक्शन, हिस्टॉरिकल, हे जे टाईप्स आहेत रिसर्च चे, यावरती क्वेश्चन्स विचारले जातात, त्यामुळे जास्त क्वेश्चन आपण त्याचे बघत आहोत. ओके, द स्टडी प्रॉब्लेम फेसिंग दिनेश कुड बी द सब्जेक्ट रिसर्च, दिनेशला भेडसावणाऱ्या अध्ययन समस्या हा डॅश डॅश संशोधनाचा विषय होऊ शकेल. ऍक्शन रिसर्च, अप्लाइड रिसर्च, एक्सपेरिमेंटल की बेसिक. सो ऍक्शन रिसर्च. ठीक आहे, दिनेशला भेडसणारे अध्ययन समस्या आहे, कशाचं एक एक्झाम्पल आहे, तर ऍक्शन रिसर्च. विच ऑफ द फॉलोइंग अप्रोचेस शुड बी प्रॉमिनंट इन गेटिंग अ रिसर्च डिग्री, संशोधनात्मक पदवी मिळवणे यामध्ये खालीलपैकी कोणता दृष्टिकोन प्रमुख असावा, पॉझिटिव्ह रेप्युटेशन, रिस्पेक्ट, मनी ऑर रिसर्च विजन, म्हणजे स्थान, प्रतिष्ठा, आदर, पैसे
की संशोधन दृष्टी, ठीक है? तर ऑप्शन सो डी इज द करेक्ट आंसर, म्हणजे रिसर्च विजन, ठीक है, संशोधन दृष्टी. द कॉन्ट्रीब्युशन ऑफ इंडियाज 5 इयर प्लॅन्स इन द फील्ड ऑफ एग्रीकल्चर इज अ सब्जेक्ट ऑफ डॉट डॉट रिसर्च. इंडियाचा जो 5 इयर प्लॅनचं कॉन्ट्रीब्युशन आहे एग्रीकल्चर फील्ड मध्ये, हे कुठल्या प्रकारचं रिसर्च आहे? हिस्टॉरिकल, अप्लाइड, सर्वे अँड हिस्टॉरिकल की एक्सपेरिमेंटल? तर हे जे आहे सर्वे अँड हिस्टॉरिकल, म्हणजे इंडियाचं 5 इयर प्लॅन आहे एग्रीकल्चर फील्ड मध्ये, यामध्ये काय होत असतं? सर्वे होत असतो आणि त्याची रिसर्च जी असते ती कुठली असते? सर्वे आणि हिस्टॉरिकल रिसर्च असते. इन हिस्टॉरिकल रिसर्च डॉट डॉट इज नॉट द प्रायमरी सोर्स, ठीक आहे? हिस्टॉरिकल रिसर्च जे आहे ऐतिहासिक संशोधन, यामध्ये कुठला प्राथमिक स्त्रोत नाही असं विचारलेलं आहे, ठीक आहे? लक्ष द्या क्वेश्चन कडे. जर नॉट असं विचारलेलं असेल तर फोकस करून त्यावरती आन्सर द्या, ठीक आहे? कधी कधी असं यामध्ये भूल होते की आपण नॉट हा शब्द बघत नाही किंवा त्याला इग्नोर करत असतो आणि आपला आन्सर चुकीचा येत असतो, ठीक आहे? तर फोकस करून क्वेश्चनला आन्सर देण्याचा प्रयत्न करत. कॉइन्स, सुप्रीम कोर्ट डिसिजन, कॉपर प्लेट और टेक्स्ट बुक. तर हिस्टॉरिकल रिसर्च मध्ये ऐतिहासिक संशोधनामध्ये कुठला प्राथमिक स्त्रोत नाही तर टेक्स्ट बुक, ठीक आहे? कॉपर प्लेट आहे, सुप्रीम कोर्ट डिसिजन आहे, कॉइन्स आहे, हे सर्व घटक जे आहेत ते काय आहेत? प्रथम स्त्रोत आहेत. कशामध्ये? ऐतिहासिक संशोधनामध्ये. परंतु टेक्स्ट बुक हे प्राथमिक स्त्रोत नाही. हिस्टॉरिकल रिसर्च एक्झामाइन्स द ऑथेंटिसिटी ऑफ डॉक्युमेंट्स बाय डॉट डॉट डॉट. ऐतिहासिक संशोधनात कागदपत्रांचं खरेपणा व अधिकृतता डॉट डॉट मधून तपासली जाते. कशामधून तपासली जाते? इंटरनल ट्रीटमेंट मधून, म्हणजे आंतरिक चिकित्सा, एक्सटर्नल ट्रीटमेंट म्हणजे बाह्य चिकित्सा, इंटरनल आणि एक्सटर्नल ट्रीटमेंट म्हणजे दोन्ही, आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रीटमेंट म्हणजे सर्वस्पर्शी चिकित्सा. तर कशातून तपासली जाते? तर एक्सटर्नल ट्रीटमेंट मधून, म्हणजे बाह्य चिकित्सा मधून. पुढील प्रश्न, द रिसर्चर चुजेस द टूल्स ऑफ डेटा कलेक्शन अकॉर्डिंग टू विच ऑफ द फॉलोइंग, ठीक आहे? रिसर्चर काय करत असतो? टूल्स आहेत जे डेटा कलेक्शन साठी, ते चूज करत असतो कशा प्रकारे? रिसर्चर्स ओपिनियन, गाइडिंग फीडबॅक, रिसर्च ऑब्जेक्टिव्ह की रिसर्च हायपोथेसिस नुसार? तर याचा राईट आन्सर आहे रिसर्च ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे संशोधनाची उद्दिष्टे जे आहेत त्याच्यानुसार, त्याला अनुसरून टूल्स जे आहेत ते कलेक्शनचे टूल्स जे आहेत ते चूज करत असतो. कोण? रिसर्चर. गेटिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम अ पर्सन हु इज नॉट अ डायरेक्ट विटनेस टू द इन्सिडेंट्स इज अ सोर्स ऑफ डॉट डॉट हिस्टॉरिकल रिसर्च. म्हणजे घटनेस प्रत्यक्ष साक्षी नसलेल्या व्यक्तीने साक्षी असलेल्या व्यक्तीकडून माहिती मिळवणे हा ऐतिहासिक संशोधनाचा कुठला स्रोत ठरतो? प्रायमरी म्हणजे प्राथमिक, सेकंडरी म्हणजे दुय्यम, प्रायमरी म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी म्हणजे प्राथमिक आणि दुय्यम दोन्ही, की सर्टिफाईड म्हणजे प्रामाणित? तर हा हा जो स्त्रोत आहे तो सेकंडरी स्त्रोत असतो, ठीक आहे? कार्बन 14 मेथड इज रिलेटेड टू हिस्टॉरिकल रिसर्च बाय डॉट डॉट डॉट. एक्सटर्नल, इंटरनल, इंटरनल अँड एक्सटर्नल दोन्ही की ऑल ऑफ द अबव? सो एक्सटर्नल इज द राईट आन्सर, म्हणजे कार्बन 14 मेथड इज रिलेटेड टू हिस्टॉरिकल रिसर्च बाय एक्सटर्नल. विच ऑफ द फॉलोइंग टर्म्स कॅन बी एक्सप्लेन द नेचर ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च, म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठली एक टर्म आहे जी की हिस्टॉरिकल रिसर्चचा नेचर, ठीक आहे, स्वरूप जे आहे ते स्पष्ट करत असते. लॉन्जिट्युडनल म्हणजे उदग्र एक रेषीय, क्रॉस सेक्शनल म्हणजे तिर्यक छेदात्मक अक्षांश, की इंटेन्स अँड इटॅलिक परफोरेटेड, की नन ऑफ दीज, म्हणजे यापैकी नाही. तर ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर, म्हणजे लॉन्जिट्युडनल, ठीक आहे, लॉन्जिट्युडनल इज द करेक्ट आन्सर. अनकंट्रोल्ड ऑब्झर्वेशन इज अ फीचर ऑफ डॉट डॉट रिसर्च. अनियंत्रण निरीक्षण, ठीक आहे, अनकंट्रोल ऑब्झर्वेशन हे कोणत्या रिसर्चचं फीचर आहे, वैशिष्ट्य आहे? हिस्टॉरिकल अँड एक्सपेरिमेंटल, एक्सपेरिमेंटल अँड सर्वे, सर्वे अँड हिस्टॉरिकल की बेसिक अँड हिस्टॉरिकल? तर अनकंट्रोल ऑब्झर्वेशन जे आहे ते सर्वे आणि हिस्टॉरिकल रिसर्चचं फीचर आहे. द रिसर्चर नीड्स टू हॅव अ हाय लेवल ऑफ इन्साइट अँड थिंकिंग एबिलिटी टू अनालाइज इन्फॉर्मेशन ऑफ डॉट डॉट रिसर्च. म्हणजे रिसर्चर कडे एक हाय लेवलची इन्साइट असली पाहिजे आणि थिंकिंग एबिलिटी असली पाहिजे. कशासाठी? इन्फॉर्मेशन अनालाइज करण्यासाठी. तर कोणत्या रिसर्च किंवा कोणत्या रिसर्च ची इन्फॉर्मेशन अनालाइज करण्यासाठी रिसर्चर कडे इन्साइट लेवल आणि थिंकिंग एबिलिटी जास्ती असली पाहिजे? एक्सपेरिमेंटल रिसर्च, सर्वे रिसर्च, हिस्टॉरिकल की ऍक्शन रिसर्च?
सो हिस्टोरिकल रिसर्च, हिस्टोरिकल रिसर्च ची इन्फॉर्मेशन अनालाइज करण्यासाठी रिसर्चरकडे हाय लेवल ऑफ इनसाइट आणि हाय लेवल ऑफ थिंकिंग एबिलिटी असायला हवी. अ रिसर्च पेपर, रिसर्च पेपर काय असतं? इज अ कॉम्पिलेशन ऑफ इन्फॉर्मेशन ऑन अ टॉपिक, कंटेन्स ओरिजिनल रिसर्च एज डीम्ड बाय द ऑथर, कंटेन्स पीर रिव्यूड ओरिजिनल रिसर्च और इव्हॅल्युएशन ऑफ रिसर्च कंडक्टेड बाय द अदर्स, कॅन बी पब्लिश्ड इन मोर दॅन वन जर्नल. तर याचा राईट आन्सर आहे रिसर्च पेपर काय असतं. सो ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर, म्हणजे कंटेन्स पीर रिव्यूड ओरिजिनल रिसर्च और इव्हॅल्युएशन ऑफ रिसर्च कंडक्टेड बाय अदर्स. ठीक आहे, तर हे करेक्ट आन्सर आहे. पुढील प्रश्न, एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च मीन्स, म्हणजे एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च जे आहे त्याचा अर्थ काय असतो. द रिसर्च इज कॅरीड आउट आफ्टर द इन्सिडन्स, द रिसर्च इज कॅरीड आउट प्रायर टू द इन्सिडन्स, द रिसर्च इज कॅरीड आउट अलॉंग विथ द हॅपनिंग ऑफ एन इन्सिडन्स, की द रिसर्च इज कॅरीड आउट कीपिंग इन माइंड द पॉसिबिलिटीज ऑफ एन इन्सिडेंट. सो एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च काय असतं? द रिसर्च इज कॅरीड आउट आफ्टर द इन्सिडन्स, म्हणजे घटनेनंतर हे संशोधन करण्यात आले जे येतं त्याला एक्स पोस्ट फॅक्टो म्हटलं जातं. द रिसर्च दॅट एम्स ॲट इमिडिएट ऍप्लिकेशन इज, ठीक आहे, तत्काळ अर्ज करण्याच्या उद्देशाने हे संशोधन जे आहे ते केले जाते. कुठले संशोधन केले जाते? ऍक्शन रिसर्च, एम्पेरिकल, कन्सेप्च्युअल की फंडामेंटल. तर ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर, म्हणजे ऍक्शन रिसर्च जे आहे ती कधी केली जाते? इमिडिएट ऍप्लिकेशन नंतर. आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट, चुकीचे विधान जे आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. फर्स्ट आहे, अ हायपोथेसिस इज मेड ऑन द बेसिस ऑफ लिमिटेड एव्हिडन्स ऍज अ स्टार्टिंग पॉइंट फॉर फर्दर इन्व्हेस्टिगेशन, म्हणजे पुढील तपासणीचा प्रारंभ बिंदू म्हणून मर्यादित पुराव्यांच्या आधारावर एक रहितक बनवले जाते. ठीक आहे, त्यानंतर बी ऑप्शन, अ हायपोथेसिस इज अ बेसिस फॉर रिझनिंग विदाउट एनी अझम्पशन्स ऑफ इट्स ट्रुथ, म्हणजे एक गृहितक म्हणजे सत्यतेचे कोणतेही ग्रहण न करता तर्क करणे. ठीक आहे, त्यानंतर सी आय, हायपोथेसिस इज अ प्रपोज्ड एक्सप्लेनेशन फॉर फिनॉमिनॉन, म्हणजे परिकल्पना एक प्रस्तावित स्पष्टीकरण आहे की सायंटिफिक हायपोथेसिस इज सायंटिफिक थेरी, म्हणजे वैज्ञानिक परिकल्पना एक वैज्ञानिक सिद्धांत आहे. सो सायंटिफिक हायपोथेसिस इज अ सायंटिफिक थेरी इज द इनकरेक्ट स्टेटमेंट. पुढील प्रश्न, रिसर्च इज नॉट कन्सिडर्ड एथिकल इफ इट इज, म्हणजे रिसर्च जे आहे त्याला एथिकल मानलं जात नाही, नैतिक मानलं जात नाही जेव्हा ते काय असतं, ट्राईज टू प्रूव अ पर्टिक्युलर पॉइंट, डज नॉट इन्शुअर प्रायव्हसी अँड अनॉनिमिटी ऑफ द रिस्पॉन्डंट, डज नॉट इन्व्हेस्टिगेट द डेटा सायंटिफिकली, ऑर इट इज नॉट ऑफ अ व्हेरी हाय स्टँडर्ड. तर जेव्हा गोपनीयता आणि प्रतिवादीची निनावीपणाची खात्री देत नाही त्यावेळेस रिसर्चला एथिकल मानलं जात नाही, म्हणजे जेव्हा प्रायव्हसी आणि अनॉनिमिटी ह्याला इन्शुअर केलं जात नाही त्यावेळेस रिसर्च जे आहे त्याला एथिकल मानलं जात नाही. कॉन्फरन्स आर मीन्ट फॉर, म्हणजे परिषद जे आहे ते कशासाठी असतं? मल्टिपल टार्गेट ग्रुप साठी असतं, ग्रुप डिस्कशन साठी असतं, शो केसिंग न्यू रिसर्च म्हणजे नवीन संशोधन दर्शवण्यासाठी असतं, की ऑल ऑफ द अबव्ह, म्हणजे वरील सर्व ऑप्शन्स करेक्ट आहेत. तर कॉन्फरन्स जे आहे ते ऑल ऑफ द अबव्ह, म्हणजे मल्टिपल टार्गेट ग्रुप साठी सुद्धा असतं, ग्रुप डिस्कशन साठी सुद्धा असतं आणि नवीन संशोधन दर्शवण्यासाठी सुद्धा कॉन्फरन्सेस असतात. विच ऑफ द फॉलोइंग सॅम्पलिंग मेथड इज बेस्ड ऑन द प्रॉबेबिलिटी, म्हणजे खालीलपैकी कोणते सॅम्पलिंग मेथड जे आहे, पद्धत जे आहे ते संभाव्यतेवर आधारित आहे, म्हणजे प्रॉबेबिलिटीवर आधारित आहे. कन्झ्युमन सॅम्पलिंग म्हणजे सुविधा नमुना, कोटा सॅम्पलिंग, जजमेंट सॅम्पलिंग की स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग म्हणजे स्तरीकृत नमुना. तर स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग जे आहे ते प्रॉबेबिलिटीवर बेस्ड असते. ठीक आहे, म्हणजे संभाव्यतेवर ही जी संशोधन किंवा सॅम्पलिंग मेथड जी आहे ती डिपेंडेंट असते. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ रिसर्च टूल, म्हणजे खाली दिलेले ऑप्शन्स पैकी कुठला एक रिसर्चचा टूल आहे असा प्रश्न विचारलेला आहे. ग्राफ आहे, इलस्ट्रेशन आहे, क्वेश्चनेअर आहे की डायग्राम आहे, म्हणजे आलेख आहे, स्पष्टीकरण आहे, प्रश्नावली आहे की आकृती. तर रिसर्च टूल क्वेश्चनेअरला मानलं जातं, म्हणजे क्वेश्चनेअर एक काय आहे, रिसर्चचा एक टूल आहे, संशोधनाचं एक साधन आहे. वर्कशॉप आर मीन्ट फॉर, ठीक आहे, वर्कशॉप जे असतात ते कशासाठी असतात? गिविंग लेक्चर्स म्हणजे व्याख्यान देण्यासाठी असतात, मल्टिपल टार्गेट ग्रुप्स म्हणजे एकापेक्षा जास्त लक्ष गट असतात, की शोकेस न्यू थेरीज म्हणजे नवीन सिद्धांत दर्शवण्यासाठी असतात, की हँड्स ऑन ट्रेनिंग म्हणजे एक्सपिरियन्स
जे असेल किंवा प्रशिक्षण अनुभवावर हात यासाठी असतात. तर वर्कशॉप कशासाठी असतात? हँड्स ऑन ट्रेनिंग किंवा एक्सपिरियन्स साठी असतात. ठीक आहे, म्हणजे प्रशिक्षणासाठी असतात की ना किंवा अनुभवावर हात, ठीक आहे, यासाठी असतात. द प्रोसेस ऑफ इस्टॅब्लिशिंग अ रिलेशन ऑफ म्युच्युअल ट्रस्ट बिटवीन द रिसर्चर अँड पार्टिसिपंट इज नोन ऍज, म्हणजे संशोधक आणि संशोधनात सहभागी होणारे यामध्ये परस्पर विश्वास निर्माण करण्याची प्रक्रिया जी असते त्याला काय म्हटलं जातं? जवळीक म्हणजे इंटिमसी, अनौपचारिकता म्हणजे इन्फॉर्मॅलिटी, एकतांता म्हणजे रॅपोर्ट की संबंध म्हणजे नेक्सस. तर याचा राईट आन्सर आहे रॅपोर्ट, म्हणजे एकतांता. काय असतं? संशोधक आणि संशोधनात सहभागी होणारे, ठीक आहे, यामध्ये परस्पर विश्वास निर्माण करण्याची प्रक्रिया याला रॅपोर्ट म्हटलं जातं. ओके, सो वी हॅव डन विथ द मॉक टेस्ट. आपण 50 महत्वपूर्ण प्रश्न रिसर्च ऍप्टिट्यूड या युनिट वरती कम्प्लीट केलेले आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे वेगवेगळ्या युनिट वरती आपण 50-50 क्वेश्चन मॉक टेस्ट जे आहे ते आपण घेणार आहोत. तर रोज सकाळी 8 वाजता तुम्ही ते या चॅनल वरती बघू शकता. ओके, सो थँक्यू फॉर टुडे सेशन अँड लेट्स मीट इन द नेक्स्ट लेक्चर.